नमस्कार बालमित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुमचं हार्दिक स्वागत। बालमित्रांनो, कोविड-19 या कालावधीत आपली गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी हे चॅनल सुरू केलं आहे। बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता 4वीचा परिसर अभ्यासाचा एक छानसा पाठ। तुमची उत्सुकता मी जास्त ताणणार नाही आहे, चला तर मग आजच्या पाठाची आपण सुरुवात करूया। बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 4वीचा आपला आजचा विषय आहे परिसर अभ्यास। परिसर अभ्यासात आज आपण अभ्यासणार आहोत आहाराची पौष्टिकता भाग 2। विद्यार्थी मित्रांनो, थोडस आठवूया। भाग 1 मध्ये आपण काय काय शिकलो होतो ते थोड आठवून पहा। मिनी, तुला भूक लागली आहे ना? मग काय खाणार आहेस तू? मला आईस्क्रीम हवा आहे। अगं, तुला भूक लागली आहे ना? आईस्क्रीमने पोट नाही भरणार, तू काहीतरी खाल्ले पाहिजे। ताई, आपल्याला अन्नाची गरज कशासाठी असते? अरे, अन्न पदार्थांमुळे आपल्या शरीरात ऊर्जा निर्मिती होते व आपण नित्य कामे व्यवस्थित करू शकतो आणि म्हणूनच आपण नेहमी पोटभर आहार घ्यावा। ताई, आहार म्हणजे काय ग? दिवसभरात आपल्या शरीरात जे अन्न पदार्थ व पेय जातात ना, त्यालाच आहार असे म्हणतात। ताई, माझ्या मित्राचे आजोबांना खूप कमी जेवतात, त्यांना जास्त अन्न लागत नाही। अगदी बरोबर, प्रत्येक व्यक्तीचा आहार काही सारखा नसतो। आहार हा कमी किंवा जास्तही असतो आणि कधी कधी हा आहार कमी जास्त होण्यामागे काही कारणही असतात। कोणती कारणं असतात ग आहार कमी आणि जास्त होण्यामागे? आपला आहार कमी जास्त होण्याचं मुख्य कारण म्हणजे जी माणसं धावत नाहीत, पळत नाहीत, एका जागी स्थिर असतात, बैठी कामं करतात, आजारी आहेत किंवा म्हातारी आहेत, त्यांना मात्र आहार कमी लागतो। पण जे धावतात, पळतात, खेळतात, कष्टाची कामं करतात, त्यांना मात्र आहार जास्त लागतो। त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये काय होतं, तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप तहान लागते आणि आपण सारखं पाणी पितो आणि या पाण्यानेच आपलं पोट भरून जातं आणि म्हणून उन्हाळ्यात आपली भूक जी आहे ना, ती भूक मंदावते। या उलट थंडीत काय होतं, तर आपल्याला खूप थंडी वाजते, मग आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते आणि म्हणूनच हिवाळ्यात आपल्याला खूप भूक लागते। ओके नाही, मग आता तुम्हाला लक्षात आलं का की आपल्याला कधी आहार जास्त लागतो आणि कधी आहार कमी लागतो? हो ताई, आता मला कळलं आणि आता आम्ही खेळून आलोत ना, म्हणूनच मला खूप भूक लागली आहे। म्हणजे आता मला नुसतंच आईस्क्रीम खाऊन चालणार नाही, आधी मला काहीतरी पदार्थ खाल्लेच पाहिजे। नक्कीच ताई, मी की नाही आता काहीतरी ठोस अन्न पदार्थच खाणार आहे। हो, आम्ही खूप खेळतो म्हणूनच आम्हाला खूप भूक लागते, हो ना ग ताई? हो, अगदी बरोबर, आता लक्षात आलं ना तुमच्या। चला तर मग काय खाणार तुम्ही? डोसा, इडली वडा सांबार
की बटाटा वडा काय बर मागवायचं आपण? मला मसाला डोसा, मला मिसळ पाव पाहिजे. बर चला तर मग आपण आता खाऊन घेऊया. आपल्याला काही पदार्थ आवडतात आणि ते पदार्थ वारंवार खाण्याची सवय लागते, हो की नाही? तुम्हाला पण जे आवडले आवडतात ते पदार्थ दिले की तुम्ही ते छान आवडीने संपवता पानातले, हो ना? आणि मग काही पदार्थ तुम्हाला आवडत नाहीत, म्हणजे ते नावडते पदार्थ असतात आणि मग ते तुम्ही टाळतात आणि ते नेहमीच टाळण्याची सवय लागते, हो की नाही? म्हणजे कारल्याची भाजी दिली तर नको म्हणतात तुम्ही, हो ना? मग हे पण चुकीचं आहे. असे पदार्थ पण आपल्या आहारात असणं गरजेचे असते. बालमित्रांनो, चपाती भाकरी भाताबरोबर इतर पदार्थ असले की जेवण रुचकर होते, हो की नाही? आपण मागील भागामध्ये अभ्यासलं होतं की आपल्या आहारामध्ये सर्व अन्न घटक असणं गरजेचं असतं आणि हे सर्व अन्न घटक आपल्या आहारामध्ये रोज असले की आपल्याला ते जेवण रुचकर लागतं. बघा, हा तुम्हाला पालेभाजी दिली आणि मग पालेभाजी तुमच्याकडे अशा पद्धतीने जर शिजवली असेल तर तुम्हाला ती पानात वाढली तर तुम्ही सांगणार ताटात वाढल्यावरती, नको नको मला आई ही भाजी नको. पण जर पालेभाजी तुम्हाला अशा पद्धतीने करून दिली, म्हणजे पालकची भाजी आहे पण त्यात पनीर घालून जर केलं तर पालक पनीर तुम्हाला आवडतं, पण तुम्हाला तुमच्या पोटात तर पालेभाजी जाते की नाही, म्हणून तुम्हाला ज्या पद्धतीने भाजी खायला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही सर्व पद्धतीच्या भाज्या या खाल्ल्या पाहिजे. आता तुम्हाला कारलं आवडत नाही, हो की नाही? का नाही आवडत कारलं? कारल्याची भाजी का खात नाही तुम्ही? कारण तो कडू पदार्थ आहे आणि कडू चव तुम्हाला आवडत नाही, हो ना? जसे कडू पदार्थ असतात की नाही, मग कडू चव कळली तशी आता मला तुम्ही सांगा कैरी, हो की नाही? लिंबू आणि चिंच जी आहे, हा तर ह्या कैरी लिंबू आणि चिंच यांची चव कशी लागते आपल्याला? तर ते आंबट लागते. हे आंबट पदार्थ आहेत, हो की नाही? आणि काही पदार्थ तिखट असतात. कोणते पदार्थ तिखट असतात पटकन सांगा. हा अगदी बरोबर, मिरची लवंग मिरी आलं हे पदार्थ तिखट लागतात. आणि गुलाबजाम कसे लागतात? गोड लागतात. आवडतात ना तुम्हाला गुलाबजाम? हा, रसमलाई बुंदीचा लाडू पेढे जिलेबी हे पदार्थ गोड पदार्थ असतात आणि याची चव तुम्हाला आवडते, ते तुम्हाला वारंवार खाण्याची इच्छा पण होते. पण जर तुम्हाला कारल्याची भाजी दिली किंवा औषध घ्यायला सांगितलं तर ते कडू लागतं, ते तुम्हाला आवडत नाही, हो ना? मग हे जे वेगवेगळ्या चवीचे पदार्थ असतात ना, ते कसे कळतात बर आपल्याला? ते आपल्याला आपल्या जिभेमुळे कळतात, है ना? मग जिभेची गंमत ऐकायची तुम्हाला? तुम्हाला मी एक छान पैकी जिभेची गंमत सांगते. शाव्या तुला माहितीये का, पाणी साखर न घालता गोड लागत. हो का? ते कसं काय? पहिला आवळा चावायचा, त्यावर पाणी प्यायचं आणि मग पाणी गोड लागत. थांबा मी ते करत बघते. अय्या खरच हे तर पाणी गोड लागतंय, हे तर मला माहितीच नव्हतं. मित्रांनो, आता प्रत्यक्ष अनुभवावरून तुमच्या लक्षात आलं
आधी आवळा खाल्ल्यानंतर म्हणजे आवळा चावून चावून खाल्ला आणि त्यानंतर जर आपण पाणी प्यालो तर ते पाणी आपल्याला गोड लागलं। मग हे पाणी गोड लागलं हे आपल्याला कसं बरं कळलं सांगा बरं? ते आपल्याला जिभेमुळे कळलं। ओके नाही, म्हणजे चव आपल्याला जिभेमुळे कळते हे आता आपल्या लक्षात आलं। मग आपल्याला कोणकोणती चव कळते? तर आपल्याला गोड चव समजते, ओके नाही, कडू चव समजते, खारट चव समजते आणि आंबट चव समजते। मग आपण म्हणतो की नाही की गुलाबजामुन गोड आहे, कारलं मला नको, ते कडू लागतं आणि मीठ खारट आहे, चिंच आंबट आहे। मग हे सगळं आपल्याला कसं समजतं? तर जिभेमुळे समजतं। मग आपल्याला 10 जिभा आहेत का? नाही ना, आपल्याला जीभ तर एकच आहे, पण डोळे 2 आहेत, कान 2 आहेत, पण जीभ मात्र आपल्याला किती आहे? एकच आहे। आणि या एकाच जिभेमुळे आपल्याला कडू, तिखट, आंबट, खारट आणि गोड या सगळ्या चवी कशा बरं समजत असतील माहितीये तुम्हाला? गम्मत सांगते हा मी तुम्हाला। बालमित्रांनो, आता तुम्ही एक काम करायचं, सकाळी उठल्यानंतर स्वच्छ तोंड धुवायचं, अगदी जीभ आहे ना ती साफ करायची। कशी साफ करायची? ब्रशने साफ करायची आणि नीट स्वच्छ करून झाली की मग आरशासमोर उभं राहायचं आणि जीभ बाहेर काढायची आणि जीभ कशी दिसते ते नीट बारकाईने पाहायचं। पहा बर तुम्हाला जिभेवर काय दिसत? छोटे छोटे उंचवटे दिसत आहेत की नाही? या उंचवट्यांना रुचिकलिका असे म्हणतात आणि त्या रुचिकलिकांमुळे आपल्याला कडू लागलेली गोष्ट, गोड असलेली गोष्ट, नंतर खारट काय पदार्थ आहे तो पदार्थ आणि आंबट पदार्थ समजतो। ओके नाही, म्हणजे या ज्या चवी आहेत की नाही, गोड, कडू, खारट, तिखट, आंबट, हे आपल्याला कशामुळे समजत? तर या रुचिकलिकांमुळे समजत। विद्यार्थी मित्रांनो, जिभेच नीट निरीक्षण करा। तुम्हाला या तिथे बाणाने दाखवले की नाही, त्या रुचिकलिका आहेत, म्हणजे जिभेवर छोटे छोटे जे उंचवटे दिसतील ते उंचवटे जे आहेत बघा, है ना, या उंचवट्यांनाच रुचिकलिका म्हणतात। तुम्ही पण आरशात नीट पहा, म्हणजे तुम्हाला या रुचिकलिका दिसतील। आणि या ज्या रुचिकलिका आहेत, या रुचिकलिका शब्दाचा अर्थ आहे चव ओळखणाऱ्या कळ्या। रुचिकलिका म्हणजे काय? तर चव ओळखणाऱ्या कळ्या। या रुचिकलिकांच्या मदतीने आपल्याला चवी समजतात। ओके नाही, आपण म्हणतो ना हा पदार्थ कडू आहे, हा पदार्थ गोड आहे, हा पदार्थ आंबट आहे, हे आपल्याला कसं समजतं? तर रुचिकलिकांच्या मदतीने समजते। आपल्या जिभेवरती प्रत्येक रुचिकलिकांची जागा वेगवेगळी असते। बघा, कडू रुचिकलिका असतात ना, त्या एकदम टाळूच्या जवळ असतात, मागच्या बाजूला असतात, म्हणून आपण जेव्हा औषधाची गोळी असते की नाही, ती अशी घशाच्या जवळ ठेवतो आणि पटकन पिऊन टाकतो, खाऊन टाकतो, हो की नाही, गिळून टाकत असतो। आणि आंबट चवी असतात त्या गालाच्या जवळ समजतात। आंबट पदार्थ आपण जिभेच्या डाव्या आणि उजव्या बाजूला कोपऱ्यात घेऊन आपण तो आंबट पदार्थाची चव घेतो आणि गोड पदार्थ जिभेच्या मध्यावर ठेवतो, कारण गोड रुचिकलिका तिकडे आहे आणि खारट पदार्थ हा जिभेच्या शेंड्यावरती समजतो। तर या ज्या सगळ्या विविध चवी आहेत की नाही, या आपल्याला रुचिकलिकांच्या मदतीने समजतात, है ना। मग बघायचे तुम्हाला कशा समजतात, तुम्ही कोणकोणते पदार्थ खातात
आपल्याला निरनिराळ्या पदार्थांच्या चवी कशा कळतात ते आपण आता पाहूया। काय आहे हे? मेथीचे दाणे आहेत। आणि श्राव्या, तुला माहिती आहे का ग तिची चव काय असते? नाही। ह्याची चव ना एकदम कडू असते। आणि जेव्हा डॉक्टर आपल्याला औषध देतात त्याची चव कशी असते? कडू। आणि दीदी, तुला माहिती आहे का आपण जी कारल्याची भाजी खातो त्याची चव कशी असते? कडू। कडू। श्राव्या, हे आवडतो का ग तुला? हो। काय ह्याचं नाव सांग बर मला। कोकम। सांग मला त्याची चव कशी लागते? आंबट। आणि काय काय आंबट असत? लोणच, चिंच, कैरी, बोर, हे सगळं आंबटच असत। श्राव्या, हे खाणार का तू? नको रे मामा, इतर मिळशे, इतर खूप तिखट आहे। तुला माहितीये का चटणीची चव कशी असते? मला तर माहितीये, चटणी तर झणझणीतच असते। आता श्राव्या, तू मला सांग आलं कसं लागत? आलं तर तिखटच लागत। दीदी, वडा पाव माझ्याकडे काय आहे? लिंबाची गोळी। नाही। तूच सांग। माझ्याकडे चॉकलेट आहे। तुला चॉकलेट आवडतं का? हो, कारण की ते गोड असत आणि मला गोड गोष्टी खूप आवडतात। अजून तुला काय काय आवडत? गुलाबजाम, काजू कतली, केक, हे तर मला आवडतच। पण आपल्या सर्वांना साखर आणि गुळाचे गोष्टी भरपूर आवडतात, कारण की ते गोड असतात। विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही काय करणार आहात? एक असा छानसा तक्ता करणार आहात। हा, त्यामध्ये क्रमांक, खाद्य पदार्थ आणि चव यांची नावं लिहिणार आहात। आणि जो पदार्थ आहे म्हणजे एक नंबर, कोणता पदार्थ आहे? खडी साखर आणि गुळाचा खडा। मग त्याची चव कशी आहे? गोड आहे। ओके, नाही मग असा तक्ता तयार करणार, प्रत्येक पदार्थ खाऊन बघणार आणि तो तसा नमूद करत जाणार आहात। त्यानंतर दुसरा पदार्थ घ्या, मीठ कसं लागतं? खारट लागत। आणि लिंबू, चिंच कशी लागते? आंबट लागते। आता मेथीचे दाणे दिले तर मेथीचे दाणे किंवा कारल्याची फोड ही कशी लागते? तर ती कडू लागते। आणि आपल्याला जर आवळ्याची फोड दिली तर आवळ्याची फोड कशी लागते? तुरट लागते। म्हणजे प्रत्येक पदार्थाची एक स्वतःची अशी चव असते। जसं मिठाई, चॉकलेट, गुळ, खडी साखर, साखर ही गोड लागते। ओके, नाही तो गोड पदार्थ आहे। मिठा खारट पदार्थ आहे। आणि कैरी, लिंबू, चिंच हे आंबट लागते। आता तुमच्या लक्षात आलं चवी? औषध तुम्ही नको म्हणतात, कारण ते कडू लागत असत। आणि आवळा कसा लागतो? तुरट लागतो। म्हणजे आपल्याला कोणकोणत्या चवी समजल्या? गोड, खारट, आंबट, कडू आणि तुरट। बालमित्रांनो, एक चवीचा मजेशीर खेळही तुम्हाला खेळता येईल। हा अभिनय करायचा आहे बरे का तुम्हाला? काय करायचं? त्या पदार्थाचं नाव घेतल्यावर त्या पदार्थाची चव मनात आणायची आणि ती चव कशी लागते त्याचा छान पैकी अभिनय करायचा। ठीक आहे, करणार मग तुम्ही असा अभिनय? करून दाखवा।
बालमित्रांनो, आता मला नीट आठवून सांगा बर की साखर न घालता पाणी गोड केव्हा लागते आपल्याला? अभ्यासले की नाही आज आपण? मग सांगा मला की साखर न घालता पाणी केव्हा गोड लागत? ज्या वेळेला आपण आवळा जो आहे की नाही हा आवळा चावून चावून खाल्ल्यावर त्यावर जर पाणी प्यालो तर ते पाणी आपल्याला कसं लागत? साखर न घालताही गोड लागत. आणि म्हणून आवळा नेहमी चावून चावून नीट खायचा आणि त्यावर पाणी नक्की पिऊन पहा. जिभेवरील छोट्या छोट्या उंचवट्यांना काय म्हणतात? पहा, जिभेवर जे छोटे छोटे उंचवटे असतात ना त्यांना रुचिकलिका म्हणतात. बालमित्रांनो, आता मला सांगा की आंबट घटक असणारे अन्न पदार्थ कोणते? कोणत्या पदार्थांमध्ये आंबट हा घटक असतो? कैरी, लिंबू, चिंच, कोकम, आणि किवी. बघा, हे सगळे पदार्थ जे आहेत की नाही या सर्व पदार्थांमध्ये, या अन्न पदार्थांमध्ये आंबट चव असते, है ना? आपल्याला ही चव कशी लागते? आंबट लागते. म्हणजे आपण चिंच खाल्ली किंवा कोकम खाऊन पाहिलं तर आपल्याला ते कसं लागत? आंबट लागत. आता मला सांगा, जी फळ आपण सालासकट खातो ती फळ कोणती बर? बघा, या ज्या फळांचा आपण साल काढत नाही, सफरचंद. अगदी बरोबर, सफरचंदाच साल काढून खायचं नसतं, ते सालासकटच खायचं फळ आहे. आणखीन कोणती फळ आहेत जी आपण सालासकट खातो? चिकू. अगदी बरोबर, चिकू. आणखीन द्राक्ष. द्राक्ष पण सालासकट खायची आहे. पेरू. अगदी बरोबर, पेरू. आणखीन कोणतं फळ खायचं? पेर, है ना? पेर सुद्धा आपण सालासकट खायचं. तसंच अंजीर. अंजीरचं पण साल काढायचं नाही, तेही सालासकट खायचं फळ आहे. आता मला हे सांगा की कोणती फळं आपण सालासकट खाऊ शकत नाही, म्हणजे त्या फळांचं साल ना आपल्याला खाता येत नाही, ते साल काढावंच लागतं. कोणत्या कोणत्या फळांचं साल आपण काढत असतो? संत्र. बरोबर, संत्र्याचं साल काढतो आणि संत्र्याच्या फोडी खात असतो. पण ह्या ज्या फोडी असतात ना त्याचं बाह्य आवरण मात्र काढायचं नाही, ते तसंच खायचं आहे. हा, बाहेरचं फक्त साल काढून टाकायचं. मोसंबी. मोसंबीचं पण हे जे टणक साल असतं ना हिरव्या रंगाचं तेवढंच काढायचं, पण फोडी मात्र चावून चावून खायच्या आहेत. डाळिंब. डाळिंबाचे दाणे सोलून घ्यायचे आणि डाळिंबाचे दाणे खायचे. पण डाळिंबाचं हे बाहेरचं कवच आहे ना, जाड असं साल, ते आपण काही खात नाही बर. कलिंगड. कलिंगडाचंही साल आपण नाही खात, हो ना? आणि पपई. पपई पण सालासकट आपण खाऊ शकत नाही. केळं खाऊ शकतो का? नाही ना. तुम्हाला माहिती आहे केळ्याचं साल पण आपण काढून टाकतो आणि आतला केळं आपण खातो. फणस. फणसाचं पण साल आपण खात नाही, आतले फक्त गरे खातो. मग आता तुम्ही कोणकोणती फळं सालासकट खाऊ शकत नाही त्यांची यादी करणार आहात. आता मला सांगा, शेतात पिकणाऱ्या कोणत्या पिकात जास्त प्रमाणात साखर असते? ऊसात. ऊस जो आहे कि नाही या ऊसामध्ये साखर जास्त प्रमाणात असते. अन्न पदार्थ शिजवताना कोणती काळजी घ्यायला हवी? बालमित्रांनो,
आपण या पाठामध्ये शिकलो आहोत की अन्न पदार्थ शिजवताना कोण कोणती काळजी घ्यायची असते. ओके नाही, मग सांगा बरे या प्रश्नाचं उत्तर. पदार्थात आवश्यक तेवढेच पाणी घालावे. जास्त पाणी घालून शिजवले तर पोषक घटक नष्ट होतात. आणखीन काय करायचं, तर अन्न पदार्थ कुकर मध्ये शिजवावे, त्यामुळे इंधनाची बचत होते. किंवा अन्न शिजवताना त्यावर झाकण ठेवावे, म्हणजे अन्न पटकन शिजते व पोषक घटक जे आहेत ते बाहेर पडत नाही. ओके नाही, तर अशी काळजी घेतली पाहिजे आपल्याला. बालमित्रांनो, मुगाला मोर कसे आणतात माहितीये का तुम्हाला? मग बघा ह, एका भांड्यामध्ये मूग भिजत ठेवायचे आणि मग ते भिजले की रात्री मग ते गाळायचं पाणी आणि कोरडे करायचे आणि चाळणीत ठेवून द्यायचे. आणि मग त्याचं निरीक्षण करा आणि बघा की त्या मुगाला छोटे छोटे कोंब आलेले असतात, यालाच म्हणतात मुगाचे मोर. मग तुम्ही ही कृती करून बघू शकता आणि त्यासाठी आईची मदत घ्यायची आणि आईच्या मदतीने एका भांड्यामध्ये सकाळी मूग भिजत घालायचे. मूग घ्या किंवा मटकी घ्या हा, आणि मग ते दिवसभर भिजले की रात्री काय करायचं, पाणी काढून टाकायचं आणि ते चाळणीमध्ये मूग किंवा मटकी व्यवस्थित कोरडे ठेवायचे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि सकाळी उठून पहा, तुम्हाला मुगाला मोड आलेले दिसतील. नक्की ही कृती करून पाहणार आहात. आणि मी की नाही आता तुम्हाला छान पैकी मुगाचा एक पदार्थ सुद्धा दाखवणार आहे, बघणार आहात आणि करूनही पाहणार आहात. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे, मी इथे काय घेतलंय माहितीये का, हिरवे मूग घेतले हा, इथे मका घेतलाय. आता बाजारामध्ये मका मिळतो तर हे दोन्ही मी उकडून घेतले. ते थोडस आईला तुम्हाला मदत करायला लागणार आहे की थोडेसे उकडलेले, आई उसळ करते की नाही त्याच वेळेला सांगायचं की माझ्यासाठी थोडेसे मूग काढून ठेव. तर हे मूग आहे, हे मका आहे आणि हे डाळिंबाचे दाणे आहेत हा, हा चाट मसाला आहे आणि हे आहे मीठ. आपण आता एकत्र करूया. या बाउलमध्ये आपण आधी मका मूग घ्यायचे, मग त्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे मका घालायचा, मग डाळिंबाचे दाणे घालायचे. मी त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला घालायचा आणि थोडस मीठ घालायचं आणि हे मिक्स करायचं एकत्र, बर का. आणि हे हा पदार्थ इतका सुंदर लागतो की हा असाच खायचा आहे. मोड आलेली कडधान्य, काही कच्चे पदार्थ असे दोन तीन पदार्थ एकत्र केले म्हणजे आहारातील पौष्टिकता वाढते. पीठ चाळून कोंडा काढून का टाकू नये? तुम्हाला माहितीये बालमित्रांनो, कोंड्यामध्ये फायबर असते आणि ते आपल्या शरीराला पोषक असते आणि म्हणूनच अशी पोषक द्रव्य जे आहेत ती पीठातली निघून जाऊ नयेत, म्हणून पीठ चाळून कोंडा काढून टाकू नये. बालमित्रांनो, आता मला सांगा, अन्न पदार्थांची पौष्टिकता टिकवण्यासाठी आपल्याला कोणती काळजी घ्यायला हवी? तर खाद्य पदार्थ तयार करताना अनेक उपयुक्त ठरणारे अन्न घटक नष्ट होऊ शकतात आणि तसे होऊ नये म्हणून अन्न पदार्थ शिजवताना थोडी काळजी घ्यायला हवी. तर ते पदार्थ कुकर मध्ये शिजवावे किंवा कढईत शिजवत असू तर त्यावर झाकण ठेवावे, म्हणजे त्यातलं पौष्टिकता नष्ट होणार नाही. तसेच पीठ जे आहे ते चाळून कोंडा टाकून देऊ नये आणि कडधान्यांना मोड आणून ते कडधान्य खावे, म्हणजे काय होईल, तर पदार्थाची पौष्टिकता टिकून राहील. आणि ही काळजी आपण नक्कीच घेणार आहोत. पण आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा हा बालमित्रांनो,
आपल्याला कडधान्यांना जे मोड आणायचे आहेत ना ते छोटेच आले पाहिजेत, असे मोठे मोठे मोड लांब होईपर्यंत थांबू नये। बालमित्रांनो, आपले शरीर धड धाकट का हवे सांगा बरं याचं उत्तर मला, की आपलं शरीर जे आहे ते आपल्याला धड धाकट का हवं। आपण दिवसभर अनेक कामे करतो, खेळतो, तसे श्वसन करणे, अन्नपचन होणे अशी अनेक कामे शरीरातही चालू असतात, हो की नाही? आणि म्हणूनच या शरीराचे काम व्यवस्थित चालावे म्हणून आपले शरीर जे आहे ते धडधाकट राहायला हवे। आता मला सांगा बालमित्रांनो, सगळेच अन्न घटक आपल्या आहारात का असायला हवेत? आपल्या आहारात पोळी, भाजी, भात, नंतर आमटी, कोशिंबीर, उसळ, चटणी, कोशिंबीर है ना, आणि गोड पदार्थ पण, असे सगळे परिपूर्ण आहार आपला का असायला हवा? आपल्या आहारामध्ये जेवणात मध्ये जे पदार्थ असतात की नाही, म्हणजे भाज्या असतात हो की नाही, नंतर अंडी, मांस असे प्रथिनयुक्त पदार्थ असतात, नंतर डाळी असतात, धान्य असत आणि फळ, या सर्वांचा समावेश आपल्या आहारात असेल ना तर त्या आहारातून आपल्याला कार्बोहायड्रेट्स, प्रथिन, जीवनसत्व, क्षार सर्व काही मिळत असत, आणि हे सर्व पदार्थ आपल्या जेवणात असले तर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असते, आणि म्हणूनच आपल्या आहारात सर्व पदार्थ असणं गरजेचे असते। बालमित्रांनो, आहाराची पौष्टिकता या पाठातून आपण काय शिकलो? तर अन्न शिजवताना त्यात आवश्यक तेवढेच पाणी घालावे, कोंड्यासहित धान्याचा वापर करावा, कडधान्यांना मोड आणून ती वापरावी, फळे सालासहित खावी आणि जिभेवर दिसणाऱ्या उंचवट्यांना रुचिकलिका म्हणतात, आणि या रुचिकलिकांमुळे आपल्याला विविध पदार्थांच्या वेगवेगळ्या चवी समजतात। बालमित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत, धन्यवाद। विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा पाठ? तुम्हाला माझा पाठ नक्कीच आवडला असेल तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा, आणि हो, तुम्हाला या माझ्या पाठाचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळवायचं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा। आता आपण इथेच थांबणार आहोत, धन्यवाद।